एक ते दोन वर्ष टिकणारे खमंग, खुसखुशीत आणि खरपूस असे मिक्स डाळीचे वडे, तर याला कोणी म्हणतं वडे तर कोणी म्हणतं सांडगे, पण चवीला एकदम जबरदस्त लागतात बरं का. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या सांडग्यांना म्हणजे वड्यांना कधी कधी जाळी लागते, कधी पांढरे पडतात, तर कधी खरपूस लागत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला मुबलक भाज्या मिळत नाही आणि त्यासाठी ही सोय केलेली असते म्हणजे वडे. कधीमधी आपण त्याची भाजी बनवतो तर कधीमधी मस्त खरपूस भाजून खातो. तर हे वडे आपल्याला व्यवस्थित जमले नाही की आपला मूड ऑफ होतो. तर त्यासाठी आपण हे वडे कसे बनवायचे आज ते पाहूया. तर वडे बनवण्यासाठी मी तर 1/2 किलो मठाची डाळ घेतली, 1/4 किलो हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे पावशर, आणि पावशर मी इथं मुगाची डाळ घेतली. तर पारंपरिक पद्धतीने म्हटलं की गावाकडे बैलांना मठाच्या डाळीचे वडे बनवायचे, पण आजकाल काय मुबलक आपल्याला डाळी व्यवस्थित उपलब्ध होत नाही. पहिले कसं घरच्या डाळी असायच्या, तर आजकाल ना कोणी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून वडे बनवतात, तर कोणी 2-3 डाळी 3-4 डाळी मिक्स करून पण वडे बनवतात. तर इथं मी मिक्स डाळ घेतली, 1/2 किलो मठाची डाळ जास्त प्रमाणामध्ये, आणि 1/2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1/2 किलो मुगाची डाळ घेतली. आता याला तुम्हाला जर गिरणीवर दळून आणायचे असतील तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची व्यवस्थित डाळ, आणि तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता एकदम असं भरड भरड रव्यासारखं. नाहीतर तुम्हाला घरी जर असं भिजून करायचे असतील तर 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवायची आणि 2-3 तास डाळ चांगली भिजू द्यायची आणि मिक्सरला आपण एकदम असं रवळ रवळ वाटून घ्यायचं. तर शक्यतो डाळ तुम्ही 2-3-4 तास भिजून देऊ शकता, पण रात्रभर शक्यतो ठेवायची नाही. रात्रभर जर डाळ पाण्यामध्ये ठेवली तर थोडंसं आंबूस होऊ शकते, कारण गर्मी चालू असते त्यामुळं. तर डाळ आपण बाजारातून आणली ना, त्याला खूप अशी धूळ वगैरे असते किंवा असं त्याला अशी पावडर असते काळी काळी. तर आपण आहे ना ही डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायची. 2-3 पाण्याने मी धुतली, त्यानंतर फिल्टरच्या पाण्याने एकदा धुतली, फिल्टरचं पाणी त्यामध्ये ठेवलं भिजत. 2-3 तास मी भिजून दिली डाळ, तुम्ही बघू शकता किती छान भिजली आपली डाळ. आता भिजल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि जी पुरणाची चाळणी असते ना त्यावरती पाणी निथळण्यासाठी ठेवलं. सगळं त्यामधलं पाणी निथळून द्यायचं म्हणजे आपली डाळ वाटल्यानंतर ती एकदम पातळ होणार नाही. डाळीमध्ये जर जास्त पाणी राहिलं ना तर आपल्याला वडे तोडता येत नाही व्यवस्थित, त्यामुळं आपण पाणी असं निथळून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला आपण रवळ रवळ वाटून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं. जास्त जर बारीक डाळ जर झाली तर काय होतं, वडे कडक होतात एकदम, खुसखुशीत होत नाही. तर डाळ मी वाटून घेते, त्याआधी तुम्हाला काय काय घेतलं मी ते दाखवते. तर प्लेटभर मी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, तरी ही माझ्याकडून मोठाली थोडी झाली होती, एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे वडे तोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर बारीक चिरून शक्यतो कोथिंबीर घ्यायची टाकायची असेल तुम्हाला तर. तर लसणाच्या गड्ड्या असतात ना, तर त्या 5 गड्ड्या मी लसण सोलून घेतला होता. लसण मला आवडतो त्यामुळे मी 5 घेतला होता, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे सगळं मी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगते 1 किलो डाळीसाठी. तर जिरा पावडर घेतलं मी 1 पोहे खायचा चमचा, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी लाल मिर्च पावडर घेतली. तर तुम्ही लाल मिर्च पावडरसुद्धा तिखट तुम्हाला कसं लागतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर मुलांना माझ्या जास्त तिखट आवडत नाही आणि वाळल्यानंतर जास्त जर मिर्च पावडर झाली तर ते ठसका मारतं, त्यामुळे मी 2 चमचे मी इथं लाल मिर्च पावडर घेतली. तर त्यामधूनसुद्धा मी नंतर कमी जास्त करेन. तर आपण जो पोहे खायचा जो चमचा असतो ना तो चमचा वापरले मी सगळ्या प्रमाणासाठी. आता मिक्सरचं मीडियम साईजचं भांडं घ्यायचं आणि डाळ आपली एकदम रवळ रवळ वाटून घ्यायची आबडधोबड, जास्त बारीक पण नाही करायची. आता डाळ वाटताना काय प्रॉब्लेम होतो ते पण सांगते मी तुम्हाला. तर डाळ वाटताना काय होतं, आपण त्यामध्ये पाणी अजिबात ठेवत नाही आणि डाळ अशी वरती राहते, त्यामुळं आपण मिक्सरचं झाकण सारखं उघडून आहे ना ती डाळ खाली करत राहायची आणि एकसारखी वाटून घ्यायची आबडधोबड. तर डाळ वाटून घेतली मी आणि शेवटचा घाणा जो राहिलेला आहे त्यामध्ये मी हिंग, जिरा पावडर, त्यानंतर हळद, लसूण, मीठ सगळं टाकलं आणि ते आता फिरून घेते म्हणजे सगळं एकजीव झाल्या जाईल. तर 2 चमचे मी लाल मिर्च पावडर घेतली होती ना त्यामधून मी थोडीशी ठेवली, कारण मुलगा तिकडून आरडत होता की बोलत होता जास्त तिखट नको करू, वडे वाळल्यानंतर ते भाजल्यानंतर ठसका मारतात त्यामुळे. तर लाल मिर्च पावडर थोडीशी कमी केली, अर्थात मी 1/2 चमचा लाल मिर्च पावडर टाकली यामध्ये. तर हे फिरून घेतल्यानंतर आता सगळं पीठ मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असं डाळ वाटून घेतली मी आबडधोबड आणि कोथिंबीर सगळ्यात शेवट टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथं सांगते मी तुम्हाला, जर गावाकडे कुठलं
लग्न कार्य करायचं असेल तर सगळ्यात आधी वडे तोडतात आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ करायला सुरुवात करतात. तर काय करतात, काहींना जाणे असते किंवा काहींना नैवेद्य दाखवायचा असतो लग्न कार्याला, तर ते वडे उष्टे करत नाही. तर त्यावेळेस तुम्ही चेक करू नाही पाहिलं, खाऊ नाही पाहिलं पीठ तरी पण चालतं. पण आपल्याला जर घरी वडे खाण्यासाठी करायचे असतील तर तुम्ही पीठ थोडंसं चेक करून पाहू शकता आणि खराट आणि मग थोडंसं मीठ टाकू शकता. तर इथं मी मीठ टाकलेलं आहे, पण थोडंसं खाऊन पाहते आणि खराट झालं आहे की नाही आणि मग थोडंसं मीठ टाकते, कारण खराट झालं ना अवघड होतं आणि झालं तर एक वेळेस चालून जातं. तर पीठ एकदम छान असं झालं आहे, तुम्ही बघू शकता असे वडे एकदम मस्त तुटत आहेत. असे वडे तोडायला लागलं ना ते चिपकले नाही पाहिजे हाताला, तर म्हणायचं आपले पीठ एकदम व्यवस्थित झाले. डाळ वाटताना आपल्याला डाळ एकदम कोरडी वाटते, पण आपण जर त्यामध्ये मीठ घातलं ना तर डाळ थोडंसं पाणी सोडते, त्यामुळे आपण आहे ना अजिबात डाळीमध्ये पाणी नसतं ठेवायचं. तर आपण डाळीमध्ये पाणी टाकलं त्यानंतर मीठ घातलं तर ते जास्त पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपण डाळीतलं पाणी एकदम निथळून घ्यायचं. पासं जसं लागते तसं घ्यायचं आणि थोडंसं झाकून ठेवायचं. तर पिशवीने सुद्धा वडे तोडतात जास्त जर तुम्हाला तोडायचे असले तर ते सुद्धा कसे तोडायचे मी तुम्हाला ते पण दाखवते. आधी थोडेसे हाताने दाखवते. तर आपली ही पारंपरिक पद्धत आहे ना, तर तुम्ही हाताने तोडू शकता आणि तुमच्याकडे म्हणजे कोणी वडे तोडण्यासाठी नसेल किंवा जास्त तोडायचे असतील तर पिशवीने सुद्धा तोडता येते, ते तुम्हाला नंतर दाखवते मी. तर माझी आई होती ना त्यावेळेस मी पाहिलेलं, लग्नाला जर वडे करायचे म्हणलं ना तर पाच जणी सुवासनी बोलवतात, असे मोठाले पाच वडे करतात पाच जणी आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहतात आणि बाकीचे वडे करून घेतात आणि मग त्याच्या पुढं बाकीचे जे पदार्थ बनवतात ना पापड कुरडाया हे पदार्थ बनवतात, पण सुरुवातीला आधी वडे तोडतात आणि मग बाकीचं सगळं करतात. तर माझ्या बऱ्याचशा ताईंला मैत्रिणींना माहितीच असेल की गावाकडं हे आधी असं करतात. तर मला काय कुठं लग्न कार्य नाही करायचं, अजून माझे पूर्ण मुलं लहानच येतं, म्हणजे एकाची 10वी झाली एकाची 12वी झाली, अजून भरपूर टाईम आहे. पण तुम्हाला मी करून दाखवते आपली पारंपरिक पद्धत आहे ना, तर तीच तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा आमच्या इकडं ना कसं मोकळं वातावरण आहे, उन्हाळा चालू आहे ना तर एकदम भक्कास वाटतंय. तर मोकळे प्लॉट आहेत सगळे आणि गवत वाळून गेलं आहे ना सगळं उन्हाळ्यामुळं, सगळं भक्कास वाटतंय. आमच्या इकडं आता तरी घरं व्हायला लागलेत, आम्ही तर एकदम मोकळ्या प्लॉटमध्ये इकडं घर बांधलं होतं, अजिबात घरं नव्हते आसपास, आता तरी व्हायला लागलेत एक वर्षापासून. तर इथं ऊन यायच्या आधी ना मी पटपट आता वडे तोडून घेते. तर आपल्याला जास्त करायचे असतील वडे किंवा आपल्याकडं वडे करायला कोणी नसेल एकट्यानंच करायचे असतील तर ते कसे करायचे ते पण तुम्हाला मी दाखवते. अगदी आपल्या दुधाच्या पिशवीनेसुद्धा आपण वडे करू शकतो किंवा आपले मुलंसुद्धा त्या पिशवीने वडे तोडू शकतात, ते कसं दाखवते. तर हे पाशी दुधाची पिशवी घेतली मी, तुम्ही अर्धा लिटर दुधाची पिशवी किंवा एक लिटर दुधाची पिशवी घेऊ शकता. तर मी अशी कापली एक साईडनी आणि स्वच्छ धुवून घेतली. आता तर दुधाची पिशवी ना अशी दुमडून घ्यायची, एका कोपऱ्याला एकदम कोना घ्यायचा आणि तो कोना अगदी थोडासा असा कापायचा. हे पहा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते, असा दा कापायचा कोना आणि या पिशवीमध्ये ना आपण जे पीठ केलेलं आहे ना वड्याचं ते वड्याचं पीठ भरायचं आणि एखाद्या रवरनी त्याला पॅक करायचं किंवा तुम्ही व्यवस्थित पकडलं तरी पण चालेल. मुलं जर करणार असतील तर तुम्ही रबर लावू शकता आणि असं तुम्ही चाकूनेही असं वडे करू शकता पटपट, कारण मुलांना आहे ना हाताला थोडंसं म्हणजे आग होऊ शकते किंवा जळजळ होऊ शकते, कारण आपण मिर्च पावडर टाकलेली असते त्यामुळं. तर मुलांना सोपं पडतं असं पिशवीने, त्यामुळं तुम्ही मुलांनाही असं पिशवीमध्ये घालून देऊ शकता. हे पहा एकदम आपल्याला झटपट वडे करता येतात. तर पिशवीने जर करायचे असतील ना तर आपण काय करायचं, कोथिंबीर थोडीशी बारीक कापून घ्यायची बघा. तर माझ्याकडून थोडी मोठीच झाली त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे ती गुतती कोथिंबीर ना त्यामुळं. तर मी पिशवी ही ना मुलाकडे दिली, मुलाने पिशवीने वडे केले आणि मी हाताने केले. तर तुम्ही असं पिशवीने सुद्धा वडे करू शकता जास्त जर करायचे असतील तर, आणि थोडे जर करायचे असतील तर आपल्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही हाताने करू शकता. तर हे वडे तुम्ही मस्त उन्हात कडकडीत वाळून द्यायचे, संध्याकाळपर्यंत वाळवले तरी चालतील, किंवा एक दोन दिवस थोडे थोडे उन्हामध्ये ठेवायचे, किंवा तुमच्याकडे सोयी नसेल उन्हामध्ये वाळायला घालायची तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा फॅन खाली करू शकता आणि एखादं एक दोन तास फक्त तुम्ही ऊन देऊ शकता, कडकडीत ऊन द्यायचं एकदम सुकल्यानंतर तरी पण चालतं. तर पण ऊन नक्की द्यायचं, कारण आपल्याला वर्षभर ते घरामध्ये ठेवायचे असतात वडे, खराब होणार नाही, त्यामुळं ऊन थोडं कमीना त्यांना एक दोन तास कमीना दाख. तर संध्याकाळी वडे मस्त वाळले होते, मुलं म्हणले आम्हाला थोडेसे तळून दे कुरकुरीत खायला, त्यांना मी तळून दिले.
तर दुसऱ्या दिवशी सुद्धा याला मी थोडंसं ऊन देणार आहे. तर 1 किलोचे काय पुरतात वर्षभर, मला अजून 1-2 किलोचे करावे लागतील, पण मी तुम्हाला 1 किलोचं प्रमाण हे दाखवलं फक्त. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.